श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना। लक्षात ठेवा, स्वामी संदेश सांगण्याचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला परत एकदा उभा करणं इतकाच असतो। 84 लक्ष योनीतून जन्म घेतल्यानंतर श्री स्वामी समर्थ म्हणण्याची संधी मिळाली आहे, ती व्यर्थ घालवू नका, आयुष्य वाया घालवू नका। किमान 11 माळी जप नित्य नियमाने शक्य तेवढ्या एकाग्रतेने करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। स्वामी म्हणतात, तुला तो दिवस आणायचा आहे बाळा ज्या दिवशी अख्खं जग तुझ्याकडे बघेल। माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा, कारण मी ते देत नाही जे तुला आवडतं, मी ते देतो जे तुझ्यासाठी चांगलं असतं। तुमच्या मनाला पटेल तसं वागा, पण तुमच्यामुळे कोणाचं मन दुखणार नाही याची काळजी घ्या। लक्षात ठेवा, जो शांत राहून आमची सेवा करतो त्याच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आम्ही स्वतः देतो। कर्तव्य हेच धर्म आहे, प्रेम हेच ईश्वर आहे, सेवा हीच पूजा आहे, सत्य हीच भक्ती आहे। देवाला हे नका सांगू की समस्या बिकट आहे, उलट समस्येला सांगा तुमचा देव किती मोठा आहे। संकेत मार्ग मी तुला नेहमी दाखवतो, ते कसे ओळखायचे आता तुझ्यावर आहे। प्रत्येक ठिकाणी शक्तीचा वापर केला पाहिजे असं नाही। जिथे तुझी शक्ती कामाला येत नाही तिथे तुझ्या बुद्धीचा वापर करून स्वतःची वेळ बदलता आली पाहिजे। आजचं काम उद्यावर ढकलू नका। तू तुझी तसं करून फसवणूक करत आहेस। असं करणं बंद नाही केलं तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहेत, हे लक्षात ठेवा। काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वतःला बदल। लक्षात ठेव, जिथे अपेक्षा आहे तिथे दुःख हजेरी लावणारच। त्यामुळे चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं। वेळेवर भानावर या, कमवण्याच्या नादात हातात आहे ते पण सुटत आहे, लक्षात ठेवा। परमेश्वराची कृपा त्यांच्यावर होते ज्याच्या अंगी श्रद्धा आणि संयम आहे। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। घडून गेलेल्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आता पुढे भविष्याचा विचार करावा माणसाने, कारण जे झालं ते आपल्या नशिबात नव्हतं, पण जे आता इथून पुढे होईल ते आपल्या मनासारखंच असेल ह्यावर विश्वास ठेवावा। आता थोडं सहन करावे लागल, पण त्या त्या वेळेत ते घडेल तोवर वाट बघा। नियोजन न करणे, कामामध्ये चाल ढकल करणे म्हणजे आजचं काम उद्यावर ढकलणे, वेळेला कमी महत्त्व देणे, आळस करणे, चुकीच्या गोष्टींमध्ये अडकून पडणे, तसेच वाईट व्यसनांमध्ये स्वतःला अडकवून ठेवणे, या अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आत्ता लगेचच सोडायच्या आहेत, कारण ह्याच गोष्टी तुमच्या स्वप्नांच्या आडवं येतात व तुमचे स्वप्न हे एक स्वप्नच बनून राहते। अशा गोष्टीमुळे वेळ आणि ऊर्जा तर व्यर्थ जातेच, पण परंतु आपण आपल्या आयुष्यात जे काही मोठं व्हायचं ध्येय ठरवलं ते पूर्ण होऊ शकणार नाही, म्हणून आजच स्वतःला सावध करा, या सवयी सोडून द्या। ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्नसुद्धा साकार होईल। कोणी कितीही तुमच्या हातातलं ओढून घेऊ द्या, नशिबात असेल तर ते आपोआप तुमच्याकडे परत येईल, आणि नशिबात नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते गेलेलं परत मिळणार नाही। शून्यातून विश्व निर्माण करण्याची मजा आहे, ती आयत्या पिठावर रेषा मारण्यात नाही, हे कायम लक्षात ठेवा। सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवा, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला वेळ लागत नाही। स्वामी म्हणतात, न कळत तुझ्या समोर एक असा क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न साकार होईल। तुला हवं तसं घडत नसेल तर परमेश्वराचे आभार मान, कारण तुझ्या नाही तर त्याच्या पद्धतीने घडत आहे, म्हणजे तुझ्या जीवनाला आकार निश्चित मिळणार, कारण माठाला किंमत तेव्हाच येते जेव्हा त्याला कुंभार घडवतो। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। जिथे स्वामी वाय तिथे नेऊ नकाय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय।